आज आपण सेतू अभ्यासक्रम आठवी विज्ञानामध्ये तिसरा दिवस पाहणार आहोत प्रश्न आहे सराव करूया पहिला प्रश्न आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा सहसंबंध पूर्ण करा निळे आकाश प्रकाशाचे विकिरण वाहणारे वारे रिकामी जागा तरी ते येणारे हवेचा दाब पृथ्वीच्या भोवती वातावरण जर नसेल तर दिवसा आकाश कसे दिसेल पृथ्वीच्या भोवती वातावरण जर नसले तर आकाश काळे दिसेल गोवा किंवा माउंट एव्हरेस्टचे शिखर या दोन्हीपैकी कोणत्या ठिकाणी वातावरणीय दाब कमी असेल व वा का वातावरणाचा दाब हा समुद्रसपाटीपासून उंच जाताना कमी होत जातो म्हणून माउंट एव्हरेस्टवर या शिखरावर दाब कमी असेल चित्रात कोणती नैसर्गिक घटना दर्शवली आहे ते सांगून कशी घडते ते, ते स्पष्ट करा रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमताही कमी होते अशावेळी हवेतल्या जास्तीच्या दा बाष्पाचे पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर होते तेच देव दवबिंदू होत आणि या चित्रामध्ये दे दवबिंदू दर्शवले आहे सोबतच्या प्रयोगाच्या आकृतीवरून कोणत्या तत्वाचा बोध होतो संबंधित तत्व नियम स्पष्ट करा आकृतीवरून बर्नोलीचे तत्व स्पष्ट होते हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहू लागते उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाळतात पण पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाहीत असे का घडते उन्हाळ्यात हवेची आर्द्रता जास्त असते पावसाळ्यात कमी असते म्हणून उन्हाळ्यात ओरले कपडे हे चटकन वाळतात पण पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाहीत